अनिल अंदावरे साहब तुम आगे बोलो, हम तुम्हारे साथ हैं। लोक संग्राम पक्षाचा येसू, लोक संग्राम पक्षाचा येसू, लोक संग्रामचा येसू, लोक संग्रामचा येसू। असं कसं देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही। या मुदोर अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली लोक वरती पाय। चालो एक लक्षात घ्या, आपल्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावला आणि मी पुतळ्याचं काम असं घेतलं। आधी ज्यांनी पैसे गोळा केले त्यांनी साधी जागेची पण मागणी केली नव्हती काय। आणि तुम्ही बघितलं ना, सुंदर स्मारक उभं झालं। संतोषी माता मंदिर अतिक्रमण आपल्या रंगाळ्याचं जे गोल सर्कल आहे तिथपर्यंत होत, ते आम्ही एका सगळ्या रास्तेत काढून टाकलं आणि रात्रीतून रस्ता केला। चांगलं झालं का वाईट झालं स्वतः मनाला विचार। चांगला विरोध गुरु शिव स्मारक, चांगला विरोध आजामुळे नदी किनाऱ्याचे रस्ते केले, चांगला विरोध आणि नदी किनाऱ्याच्या रस्त्यासाठी काय। तर अतिशय सामान्य माणसं सुप्रीम कोर्टात गेली, 10,000 लाख रुपये रोज घेणारा वकिलांना लावलं, कोणतं याच्यामागे असलं पाहिजे की नाही काय। आणि आम्हाला कारण नसताना मला आणि बांधकाम विभागाला, आम्हाला कारण असताना 1,00,000 रुपये तिथे वाया घालवायला लागले। अखिल भारतीय हे आपल्या काय म्हणतात ना, हा नाही लवादारी, त्यांच्या विरुद्ध निकाल दिला, उद्या जे आहे सुप्रीम कोर्टला दिलेले सुप्रीम कोर्टला एका मिनिटामध्ये फेटाळून लावलं। असा हे जे दोन रस्ते आम्ही करतोय त्याला महाराष्ट्र सरकारचा 1 रुपया नाही, 1 सिंगल रुपया नाही, त्याला 42 कोटीपेक्षा जास्त पैसे हे नितीन गडकरी साहेबांनी दिले। का दिले? तर जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट पाठवला की धुळे शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, म्हणून त्यांनी हे कनेक्टिव्हिटी साठी पैसे दे। आता 1200 मीटर आपले 900 मीटर रस्ता आहे, हा कृषी विद्यापीठाच्या, त्यानंतर 300 मीटर रस्ता आहे हा महापालिकेच्या खताच्या खड्ड्यामधून, आणि राहिलेले 1200 मीटर जे ते खाजगी शेतकऱ्यांचे, त्या शेतकऱ्यांनी लिहून दिले की आमची काय हरकत नाही रस्ता करायला, फक्त आम्हाला काय मिळेल हे लिहू द्या, आता काय अवघड नाही प्रश्न। तुम्ही सीडीआर देणार आहात, सीडीआर द्या, तुम्ही नॅशनल बॉन्ड देणार असतात, नॅशनल बॉन्ड द्या, काय द्यायचं असेल ते द्या, पण लिहून जायचं त्यांना, पण लिहून द्यायचं नाही। आणि ज्या आणि पलीकडच्या त्या दोन्ही रस्त्यांचं काम त्यामुळे मला हे कळत नाही की लोकांची सोय होणार आहे या ज्यांची काय गैरसोय काय। अधिकाऱ्यांनी खरं म्हणजे निरक्षीय वृत्तीने काम केलं पाहिजे। अजून एक महत्वाची गोष्ट, कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये असं ठरलं की त्याला मान्यता दिलेली आहे आणि कामाला सुरुवात करावी, पण इथले जे अधीक्षक आहेत हे हळहळे साखरीचे आहेत, त्यांनी जरा विरोध केला। मी त्यांना म्हटलं तुम्ही राष्ट्रीय विरोध करू नका,
नाही आम्हाला आमच्या परिषदेचं हे आल्याशिवाय आम्ही करणार नाही. अरे परिषद महत्वाची की सरकार महत्वाचं आहे? सरकारच परिषद स्थापन करतो ना, काय सरकारच कुलगुरु उपकुलगुरु नेमत ना, सरकार रजिस्ट्रार वगैरे नेमत ना, तुमच्या सरकारनं काय ऐकत नाही. पण अधिकाऱ्यांची मुलं इतकी आहे काय की ते ऐकायला असतात. मी स्वतः जाऊन आलो कार्यकारिणीचा आधार पाटील उपअभियंता साहेब आम्ही गेलो, त्याला समजवून सांगितलं, 2 दिवसात पत्र देऊ सांगितलं, काय अजून त्यांचे 2 दिवस काय संपले नाही. उलट आता जे आम्हाला शासकीय दराप्रमाणे रस्त्याची किंमत मागताय, त्या बापाची सेवा आहे का सरकार जो सरकार यायचं असेल काय सरकार. आणि त्यांच्या प्रिमाशेस मधले 3 किलोमीटर लांबीचे रस्ते हे आम्हाला जांभळीकरण करू द्या. खाजगी संस्था आहे का काय? आणि त्याबरोबर अधीक्षक अभियंत्याचं जे ऑफिस आहे त्यांचं अभिषेक अभियंता अधीक्षकाचा हा त्याचं ऑफिस रंगरंगोळी करून द्या, नवीन फर्निचर करून द्या. हे मला कळत नाही काय तुम्हाला म्हणजे काही सार्वजनिक राज लज्जा शरम अपूर्व आहे का नाही काय? असं ठरलं होतं की 2 कंपाऊंड करायचं. आता म्हणतात आम्हाला वॉल कंपाऊंड करून द्या. अरे वॉल कंपाऊंड जर करायचे असेल 900 मीटर 900 800 मीटर होतात काय? 2.5 कोटी रुपये लागतील, 2.5 कोटी. अरे असं काय त्यांनी पैसे पाठवलं की ही जागा आमच्या मालकीची नाही, पशुसंवर्धन खात्याच्या मालकीची आहे. 7 बाया उतारा यांचं नाव आणि असं सांगतात ते पशुसंवर्धन खात्याच्या मालकीचे. तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने महापालिकेचा कारभार या बाबतीत अतिशय नीचपणाचा आहे. माझा शब्द नीट लक्षात घ्या, नीचपणाचा. काय महापालिका आयुक्त काय त्या चुकून महिला आहेत तर पोलीस असतात मी दाखवलं असत काय करू. नीट लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी मीटिंग घेतली, त्यांनी सांगितलं ताबडतोब ती जमीन यायला द्या खड्ड्याच्या खड्ड्याची. मला कळत नाही कुठल्या खड्ड्यावर त्यांचं प्रेम आहे काय? खड्ड्याच्या खड्ड्यावर काय? आम्ही कायमची सोय करून देऊ तुमची, पण सगळं बाजूला व्हा ना ते करायचं नाही. ते विहार जायचं आहे तो द्यायचा नाही. आणि मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागलाय की जैन संस्थेनी बेकायदेशीरपणे डेव्हलपमेंटच्या रस्त्यावर अतिक्रमण केले 50 प्लस. हे ताबडतोब काढून टाका. हा निकाल लागला 1 फेब्रुवारी 1998. आजपर्यंत महापालिकेने साधी नोटीस पण दिली. तुम्ही सगळे पत्रकार आहात, शहराचे खरान खरा तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये माझा काय स्वार्थ आहे काय? म्हणजे धुळेकर नागरिकांचे हाल झाले तो जाईल, पण आमचा राजकीय कंद शमला पाहिजे काय? असे जे लोक आहेत काय या लोकांच आणि या लोकांच्या पाठीमागे राहून जे कामामध्ये अडथळा करतात यासाठी हे आजचं आमचं आंदोलन आहे. आणि मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आज मला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोटो आले, कॅप्चर आली की आम्ही काम सुरू केले
मी या कामावर अजिबात समाधानी नाही. त्याच कारण दोन तीन जेसीबी लावाल, हा 28 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे, म्हणजे अजून 5 वर्ष काम चालू ठेवायचं का काय? तर नितीन गडकरींनी एका दिवसामध्ये 30-30 किलोमीटर रस्ता करून जागतिक रेकॉर्ड केलं. आणि तुम्हाला जानेवारी 30 पासून आजपर्यंत 28 किलोमीटर रस्ता करता येत नाही काय? मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की त्या ठिकाणी 2 पोकऱ्या आज जेसीबी आणि 2 रोलर अजून पाणी मारून कच्चा रस्ता पावसाळ्याच्या आज केलाच पाहिजे, अन्यथा हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.